इथे आपण तेल घेतलं तेलामध्ये जिरे वगैरे टाक ता, जिरे टाकले इथे इथे अद्रक लसूण खोबरे आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे ही चांगली परतवून घ्यायची आहे तेलामध्ये त्याच्यानंतर इथे आपण घरातलं लाल तिखट टाकलेलं आहे दोन चमच हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं परतवून झाल्यानंतर याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर यात गरम पाणी ऍड करायचं गरम पाणी ऍड केल्यानंतर तवंग येतो लाल असा त्यामुळे गरम पाणीच ॲड करायचं त्याच्यानंतर इथे मटन मसाला टाकलेला आहे चव येण्यासाठी आपण छोल्याची भाजी करतोय छान अशी चव येते त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकलेले आहे एकदा हलवून आहे तर अशा प्रकारे छोले बनवून झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा अशा रेसिपी आणि ब्लॉग बघण्यासाठी आमच्यासोबत कनेक्टेड रहा तुम्हाला जर अजून रेसिपी हवे असतील ब्लॉग हवे असतील तर चॅनलला सबस्क्राइब